कोल्हापूर येथील बर्गमन हाफ आयर्नमॅन स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पत्रकार म्हणून रमेश चव्हाण यांनी विक्रम नोंदवला आहे. जगभरात अतिशय कठीण समजली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा ही आता खेळाडू अधिकारी यांच्यासह लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांना सुद्धा भुरळ पाडतीय. 29 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत पत्रकारसुद्धा मागे नाहीत ही बाब दैनिक खोजमास्टरचे संपादक रमेश चव्हाण यांनी निदर्शनास आणून दाखवली. याबाबत सविस्तर माहिती अशी की बर्गमॅन ही स्पर्धा म्हणजेच हाफ आयर्नमॅन समान असते. या स्पर्धेत जर्मनी, फ्रान्स, मलेशिया तसेच संपूर्ण देशभरातील विविध 1200 लोकांनी सहभाग नोंदवला. 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग, 21 किलोमीटर रनिंग हा सर्व पल्ला 8.5 तासात पूर्ण करणं गरजेचं असतं. एलिट गटातील स्पर्धकांना हा नियम लागू होतो. सर्वसाधारण गटाकरिता ही वेळ 9 तासांची असते. महत्त्वाचं म्हणजे एलिट गटाला प्रत्येक स्पर्धा ही वेळेतच पूर्ण करावी लागते. जसं की 1.9 किलोमीटर स्विमिंग 1 तास 10 मिनिटात पूर्ण करावं लागतं, तर 90 किलोमीटर सायकलिंग 4 तास 20 मिनिटात आणि 21 किलोमीटर रनिंग 3 तासात कम्प्लीट करणं अनिवार्य आहे. विशेष म्हणजे कोणतीही एक स्पर्धा जर वेळेत पूर्ण करता नाही आली तर पुढील स्पर्धेत त्या स्पर्धकाला सहभाग घेता येत नाही, त्याच ठिकाणी त्या स्पर्धकाला बाद करण्यात येतं. अशी ही शारीरिक मानसिक दृष्टीनं अतिशय कठीण समजली जाणारी स्पर्धा ही पत्रकार रमेश चव्हाण यांनी 7 तासांत पूर्ण करून पत्रकार बांधव कशातच कमी नाही हे सिद्ध केलंय. ही स्पर्धा पूर्ण करताना 1.9 किलोमीटर स्विमिंग 59 मिनिटात, 90 किलोमीटर सायकलिंग 4 तास 6 मिनिटात, तर 21 किलोमीटर रनिंग हे 1 तास 55 मिनिटं या कालावधीत पूर्ण करून 7 तासांमध्ये ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केली आहे. साधारणतः 9 तासांची मर्यादा असते, त्यात कोणत्याही स्पर्धेला डेडलाईन नसते. या 9 तासात ही स्पर्धा पूर्ण करायची असते. अशा आव्हानात्मक स्पर्धेत केवळ सहभागी न होता वेळेत ही स्पर्धा पूर्ण करून पत्रकार रमेश चव्हाण यांनी बुलढाणा जिल्ह्याचं नव्हे तर देशातील पत्रकार बांधवांच्या शिरपेचात मानस अतुरारवला. त्यांच्या या अलौकिक कामगिरीमुळे देशभरातील पत्रकार बांधवांकडून तसेच विविध स्तरातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे, आज 24 तास, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.